मागील व्हिडिओमध्ये आपण हे सिद्ध केले होते की ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये एसी ही वर्तुळाची जीव आहे या ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये रेक एसी ही वर्तुळाची जीव आहे तसेच रेक ओडी जीवा एसी चा दुभाजक आहे रेक ओडी हा जीवा एसी चा दुभाजक आहे आणि आपण सिद्ध केले होते रेक ओडी लंब जिवा एसी रेक ओडी लंब जिवा एसी आता या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की रेक एसी ही वर्तुळाची जीवा आहे आणि आपल्याला दिले आहे की रेक ओडी लंब जीवा एसी येथे रेक ओडी ही जीवा एसी लंब आहे आणि आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की रेक ओडी जीवा ची दुभाजक आहे रेक ओडी जीवा ची दुभाजक आहे हे आपल्याला सिद्ध करायचे आहे यासाठी याला मी वर घेतो तर येथे आपल्याला दिले आहे रेक ओडी जीवा ला लंब आहे म्हणजेच रेक ओडी जीवा ला ज्या बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूमध्ये नव्वद अंशाचा कोण तयार होतो मी या बिंदूला नाव देतो बिंदू एम आणि आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की रेक ओडी जीवा ला दुभागते म्हणजेच रेक ओडी जिवा ए चे दोन समान भागांमध्ये विभाजन करते याचाच अर्थ आपल्याला सिद्ध करायचे आहे रेक एम एकरूप रेक सी एम। तर मी येथे लिहितो एम बरोबर सी एम आणि हे सिद्ध करण्यासाठी सुरुवातीला मी ओ ए म्हणजेच त्रिज्या ओ ए तसेच त्रिज्या ओ सी या दोघांना जोडून घेतो तर येथे रेक ओ ए आणि रेक ओ सी ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि आपल्याला माहीत आहे की एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ह्या परस्परांना एकरूप असतात म्हणजेच रेक ओ एकरूप रेक ओ सी आता आपण दोन त्रिकोण घेऊया त्रिकोण एम ओ आणि त्रिकोण सी एम ओ या दोन त्रिकोणांमध्ये कोण एम ओ हा आहे काटकोण तसेच कोण सी एम ओ हा सुद्धा आहे काटकोण आणि आपल्याला माहीत आहे की काटकोणासमोरील ही बाजू ही असते कर्ण म्हणजेच त्रिकोण एम ओ चा हा आहे कर्ण तसेच त्रिकोण सी एम ओ या त्रिकोणाचा ओ सी हा आहे कर्ण म्हणजेच काटकोन त्रिकोण ए एम ओ आणि काटकोन त्रिकोण सी एम ओ यामध्ये कर्ण ओ एकरूप कर्ण ओ सी आणि आपण पाहू शकतो की या दोन त्रिकोणांमध्ये ओयम ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे म्हणजेच बाजू ओयम एकरूप बाजू ओयम तर येथे काटकोण त्रिकोण एम ओ आणि काटकोण त्रिकोण सी एम ओ हे दोन्ही काटकोण त्रिकोण हे परस्परांना एकरूप होतील आणि हे दोन्ही काटकोण त्रिकोण परस्परांना एकरूप आहेत कर्णभुजा कसोटीवरून का या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि ही एक बाजू तसेच या काटकोण त्रिकोणाचा हा कर्ण आणि ही बाजू हे परस्परांना एकरूप आहेत तर मी येथे लिहितो त्रिकोण ए एम ओ एकरूप त्रिकोण सी एम ओ आणि हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कर्णभुजा कसोटीवरून आणि जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर या दोन त्रिकोणांच्या संगत बाजूसुद्धा एकरूप असतील म्हणजेच येथे त्रिकोण ए एम ओ या त्रिकोणाची ही बाजू ए यम आणि त्रिकोण सी एम ओ या त्रिकोणाची बाजू सी एम या परस्परांना एकरूप आहेत तर मी येथे येतो बाजू ए यम एकरूप बाजू सी एम आणि या दोन बाजू एकरूप आहेत एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू या गुणधर्मानुसार आणि हेच तर आपल्याला सिद्ध करायचे होते एम एकरूप सी एम म्हणजेच रेक ओडी ही जीवा एसी ची दुभाजक आहे म्हणजेच एम बरोबर आहे सी एम आणि हेच आपण दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकलो असतो जसे हे दोन त्रिकोण आहेत काटकोण त्रिकोण तर या काटकोण त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेयानुसार कर्णवर्ग म्हणजेच एओचा चा वर्ग एओचा चा वर्ग बरोबर या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच एम चा वर्ग अधिक ओ एमचा वर्ग तसेच या काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण सीओ चा वर्ग कर्ण सीओ चा वर्ग बरोबर या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच सी एमचा वर्ग सी चा वर्ग अधिक ओ एमचा वर्ग ओ एमचा वर्ग आणि आपल्याला माहीत आहे की ए ओ आणि सी ओ या ए ओ आणि सी ओ ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजेच मी येथे देतो ए ओ बरोबर सी ओ कारण एओ आणि सीओ या आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या म्हणजेच एओचा वर्ग बरोबर सीओचा वर्ग आणि एओचा वर्ग बरोबर आहे ए एमचा वर्ग अधिक ओ एमचा वर्ग आणि सीओचा वर्ग बरोबर आहे सी एमचा वर्ग अधिक ओ एमचा वर्ग तर मेथिलितो एमचा वर्ग अधिक ओ एम वर्ग बरोबर सी चा वर्ग अधिक ओ एम चा वर्ग कारण एओ चा वर्ग बरोबर आहे सीओ चा वर्ग येथे मी या दोन्ही बाजूमधून ओ चा वर्ग वजा करतो तर मला मिळेल ए एम चा वर्ग बरोबर सी एम चा वर्ग आणि आता जर मी या दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले तर मला मिळेल एम बरोबर सी एम आणि हेच तर आपल्याला सिद्ध करायचे होते एम बरोबर आहे सी